रश्मी ठाकरे या सक्रिय दिसलेल्या आहेत आणि चर्चाही चालेल सोशल मीडियामधून की मुख्यमंत्री पदाच्या त्या दावेदार, कारण उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की महिला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे, तर जोडलं जाते की महिला मुख्यमंत्री आणि रश्मी ठाकरे यांचं समीकरण. व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आता हे जे म्हटलं जातंय चांगलं आहे. रश्मीताई, रश्मीबाईंनी बाहेर आल्या, कधीच आला नव्हतं, उतरला नव्हत्या. आज पुढाकार घेतला त्यांनी, पण ते कामासाठी पुढाकार घेतला असता तर आणखीन चांगलं वाटलं असतं. कारण आंदोलनात येणं म्हणजे जेव्हा तुम्ही, तुमच्याकडे सरकार होतं, जेव्हा तुम्ही खूप काही काम करू शकत होतात, त्यावेळी तुम्ही पुढाकार नाही घेतलात, ह्याचं दुःख आहे. कारण अशा आंदोलनात जेव्हा काहीतरी काहीच काम नाही आहे आणि तुम्हाला आंदोलन करायचे, तेव्हा तुम्ही पुढाकार घेतात, तेव्हा काहीतरी कसं तरी वाटलं. कारण जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा तुम्ही ते करायला पाहिजे होतं. आणि महिला मुख्यमंत्री जर व्हायला पाहिजे तर तुमच्याच गटातल्या नेत्या, ज्या तुमच्या सोकळ आता आज उपनेत्या म्हणून तुम्ही डिक्लेअर केलेल्या आहेत, सुषमाताई, त्याच म्हणाल्या होत्या की ज्या सेनेमध्ये आल्यानंतर त्या म्हणत आहेत की त्यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री कोणाला बघू इच्छिता, तर त्यांनी तर स्वतःचं नाव नाही घेतलं, पण त्यांनी नाव घेतलं सुप्रियाताईंचं. जेव्हा तुम्ही शिवसेनेत कामं करत आहात, तुम्ही एका पक्षाचे उपनेता आहेत, तेव्हा तुम्हाला रश्मीबाईंचं नाव नाही दिसलं का? म्हणजे इथे जो हा घोळ आहे, हे स्वतःच ते कन्फ्युजनमध्ये आहेत की कोण काय, कधी काय, कधी कोणाला मुख्यमंत्री बनवायचं की कोणाला काय करायचं. मला असं वाटतं की जर तुम्ही उत्तम काम केलं तर तुम्हाला त्याच्या त्या पदाच्या मागे पळावं लागत नाही, ते पद तुम्हाला आपोआप तिथे बोलवत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.